तर गेल्या काही दिवसांपासून विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस आग्रही होता। अखेर काँग्रेसचं ठरलंय विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर विधिमंडळ पक्षनेतेपद थोरातांकडेच आहे। राहुल नार्वेकर यांच्याकडे काँग्रेसने पत्र दिले आहे। विधानसभा विरोधी पक्षनेते पदाच्या निवडी संदर्भात काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या संमतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विजय वडेट्टीवार यांच्या नियुक्ती संदर्भात पत्र देण्यात आले आहे। या पदासाठी मला योग्य समजून त्या पदासाठी माझी निवड केली त्याबद्दल सर्वांचे मी प्रथम आभार मानतो। राहिला विषय की त्या पदासाठी इच्छुक सगळे असतात आणि वरिष्ठांनी सर्वसंमतीने घेतलेला निर्णय तो योग्य असतो ठरतो आणि मला त्या पदासाठी योग्य ठरवलं, त्यामुळे ती जबाबदारी नक्कीच यशस्वीपणे मी पार पाडेन असा मला विश्वास आहे। ते एक ज्येष्ठ सदस्य आहे पहिलं लक्षात घ्या। दुसरा असं आहे की त्यांचा अभ्यास जो आहे राज्याचा तो आहे, अनेक विभाग त्यांनी सांभाळलेले आहे। तिसरं, 19 साली ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस विरोधी पक्ष नेतेपद त्यांच्याकडं होतं, समर्थपणे त्यांनी सांभाळलं होतं आणि राज्यामध्ये सुद्धा प्रचाराची धुरा चांगल्या पद्धतीने सांभाळली होती। अनेक गुण आहेत असे की जे नेतृत्व ते करू शकतात विरोधी पक्ष नेते म्हणून, आणि सरकारला धारेवर धरण्याची क्षमता त्यांची जी आहे ती सुद्धा चांगली आहे।